गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, हेलो टू एवरीवन। लास्ट क्लास मध्ये किंवा लास्ट लेक्चर मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्याच असतील आणि आपण लास्ट क्लास मध्ये अनाउंस केल्याप्रमाणे आजपासून म्हणजे या क्लास पासून सुरुवात करणार आहोत प्रत्यक्ष सिलेबसला। ठीक आहे, तर सिलेबसचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे। ठीक आहे ना, की आपल्याला म्हणजे फिफ्थ सेमिस्टर मध्ये मी जो पेपर तुम्हाला शिकवेन किंवा मी जो पेपर तुमचा घेईन तो आहे बायोफिजिकल टेक्निक्स किंवा ज्याला आपण म्हणतो बायो इन्स्ट्रुमेंटेशन। इज इट ओके? नाउ बायो इन्स्ट्रुमेंटेशन किंवा बायोफिजिकल केमिस्ट्री हा जो तुमचा पेपर आहे, ओके, पेपर टू टू बी स्पेसिफिक, या पर्टिक्युलर पेपरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या काय शिकायच्या आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आणि त्यांचं फंक्शनिंग। कळतंय? काय शिकायचं आहे? इन्स्ट्रुमेंट्स आणि त्यांचं फंक्शनिंग आणि त्यांच्या वर्किंग प्रिन्सिपलबद्दल। आता तुम्ही विचार कराल की मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये इन्स्ट्रुमेंट्सबद्दल का बरं, है ना, किंवा त्याच्या वर्किंग प्रिन्सिपलबद्दल आपण का बरं शिकावं? तर बघा, सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट लक्षात घ्या, सगळ्यात पहिले बेसिक लॉजिक लक्षात घ्या। समजा तुमच्याकडे एखादा सॅम्पल आहे ज्यामध्ये तुम्हाला हे चेक करायचं आहे की त्या सॅम्पलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोबियल सेल्स आहे की नाहीत। तर तुम्ही काय कराल? एक साधी लॉजिक आहे की आपण मायक्रोस्कोपचा वापर करून त्या सॅम्पलला बघण्यासाठी, ऑब्झर्व करण्यासाठी, जेणेकरून आपल्याला कळेल की बा त्या सॅम्पलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोबियल सेल्स आहे की नाही। म्हणजे कोणता इन्स्ट्रुमेंट आला, विच इन्स्ट्रुमेंट केम इन टू प्ले, द मायक्रोस्कोप। नाउ जस्ट टेल मी, जस्ट अंडरस्टँड दिस, जस्ट थोडासा विचार करा की जर तुम्हाला मायक्रोस्कोप हँडल करता येत नसेल, ओके, जर तुम्हाला मायक्रोस्कोप कसा सेट करायचा, कोणता लेन्स कधी वापरायचा, म्हणजे तुम्ही जे म्हणता मायक्रोस्कोपमध्ये की मेजर ॲडजस्टमेंट, मायनर ॲडजस्टमेंट, त्यांना कसं वापरायचं, स्पेसिमेन किंवा सॅम्पल कुठे ठेवायचा, ह्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल, तर कॅन यू ऑपरेट द मायक्रोस्कोप इन ऑर्डर टू ॲनालाइज द सॅम्पल फॉर द प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स? नो। सो दॅट्स द लॉजिक अप्लाइड एव्हरीवेअर। तुम्हाला बायोलॉजिकल सॅम्पल्स जे असतात ते वेगवेगळ्या पद्धतींनी ॲनालाइज करावे लागतात वेगवेगळ्या पर्पजसाठी, डिटेक्शन पर्पजसाठी, ॲनालिसिस पर्पजसाठी तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक्सची मदत घ्यावी लागते। वेन यू विल बिकम अ रिसर्चर ऑर इफ यू बिकम अ रिसर्चर, देन एनी टॉपिक ऑन विच यू रिसर्च अपॉन, ओके, नीड्स द नॉलेज ऑफ बेसिक इन्स्ट्रुमेंट्स दॅट आर यूज्ड टू ॲनालाइज द बायोलॉजिकल सॅम्पल्स। गेटिंग द थिंग? अँड फॉर दिस पर्पज you must have knowledge that is related to these instruments, that how they work, on what principle they work. Is it okay? Every instrument works on certain principle and there is some basic logic that works behind its functioning. So ya particular paper madhe aplyala ashach kahi basic techniques, tyachyasathi vaparlya janarya instruments आणि त्यांच्या वर्किंग प्रिन्सिपल्स आणि अप्लिकेशन्स इन द फील्ड ऑफ बायोलॉजी किंवा म्हणा मायक्रोबायोलॉजी आपल्याला शिकायचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पहिला युनिट आहे, ओके, तो आहे ॲज यू कॅन सी इन द सिलेबस अँड ऑल्सो ऑन द बोर्ड दॅट अवर फर्स्ट युनिट दॅट इज टू बी डिस्कस्ड बाय अस इज स्पेक्ट्रोफोटोमेट्री। इज इट ओके? ॲज यू कॅन सी ऑन द बोर्ड that the first unit to be discussed by us is spectrophotometry. तुम्ही केमिस्ट्री मध्ये स्पेक्ट्रोस्कोपी शिकता, हे स्पेक्ट्रोस्कोपी नाही आहे टिपिकली, इट्स अ सेपरेट टेक्निक विच इज कॉल्ड स्पेक्ट्रोफोटोमेट्री, अँड अन इन्स्ट्रुमेंट मशीन दॅट इज यूज्ड फॉर कॅरिंग आउट दिस टेक्निक इज कॉल्ड स्पेक्ट्रोफोटोमीटर। इज इट ओके? What it is called? Spectrophotometer. Okay. आता आपल्या कॉलेजेसमध्ये किंवा आपल्या लॅबोरेटरीजमध्ये याचाच एक
थोडासा स्वस्ता वर्जन ठेवलेला असतो ज्याला आपण म्हणतो कॅलोरी मीटर. कॅलोरी मीटर नाही, कॅलोरी मीटर वेगळा, तो कॅलरीज मोजण्यासाठी वापरला जातो. कलरची डेप्थ किंवा कलरची इंटेन्सिटी मोजण्यासाठी आपल्या नॉर्मल लॅबोरेटरीजमध्ये एक इन्स्ट्रुमेंट ठेवलेला असतो त्याला आपण म्हणतो कलोरी मीटर, कलर मोजणारा, कलरची डेप्थ किंवा इंटेन्सिटी मोजणारा इन्स्ट्रुमेंट, तो तुम्ही नक्कीच बघितला असेल. इज इट ओके इफ यू आर अ बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी स्टुडंट देन यू मस्ट हॅव सीन अँड स्टडीड ऑल्सो वॉट इज कलोरी मीटर. सो कलोरी मीटर ऑल्सो वर्क्स लाईक स्पेक्ट्रोफोटोमीटर, बट येस स्पेक्ट्रोफोटोमीटर इज मोर स्पेसिफिक, मोर एफिशियंट, gives more proper results as compared to colorimeter. You will get to know how in upcoming days. You will get to know why I am saying this, that spectrophotometer is more efficient than colorimeter. Okay, but त्या आधी आपल्याला काही basic principles study करावे लागतील one by one. तर जर तुम्ही तुमचा syllabus बघाल तर या unit मध्ये म्हणजेच स्पेक्ट्रोफोटोमेट्री युनिट वन आहे तुमचा, या युनिटमध्ये जो पहिला टॉपिक आहे तो आहे कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इज इट ओके व्हॉट इज युअर फर्स्ट टॉपिक? कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ओके, तुम्हाला ओव्हरऑल माहिती घ्यायची आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय, तर लक्षात घ्या प्रॉपरली. जे मी सांगतोय, जे मी समजवतोय ते प्रॉपरली समजून घ्या. वेन वी यूज द टर्म लाईट, व्हॉट यू अंडरस्टँड बाय दिस? जेव्हा आपण लाईट हा शब्द वापरतो तेव्हा यावरून तुम्हाला काय कळतं, किंवा हाऊ यू डिफाईन लाईट, किंवा हाऊ यू डिफाईन रेडिएशन? लाईट किंवा रेडिएशनला आपण कसं डिफाईन करू किंवा कसं डिफाईन करतो? तर बघा, लाईट इज अ इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव फॉर्म डिस्टर्बन्स विच इज propagated from some source at a speed of 3 into 10 to the power 8 meter per second. बरोबर, काय आहे लाईट? कोणत्याही प्रकारची लाईट किंवा कोणत्याही प्रकारची रेडिएशन, ठीक आहे? या पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोबायोलॉजी शिकल्यासारखं वाटणार नाही, टिपिकली फिजिक्स शिकल्यासारखं वाटेल थोडं बहुत, हे लक्षात घ्या. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव फॉर्म डिस्टर्बन्स, ओके, विच इज प्रोपोगेटेड फ्रॉम सम सोर्स ॲट अ स्पीड ऑफ 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड. तुम्ही लोअर स्टँडर्ड्समध्ये 11वी 12वीच्या लेवलवर शिकला की लाईटची स्पीड किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. इज इट ओके? आणि 300,000 किलोमीटर पर सेकंड बेसिकली. तर लाईट बाय नेचर काय आहे? तर लाईट बाय नेचर हा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक कंपोनंट आहे. म्हणजे लाईट कोणत्याही प्रकारची असो त्याच्यामध्ये दोन कंपोनंट्स असतात किंवा त्याचा ड्युअल नेचर असतो. तुम्ही जर केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल आणि आठवत असेल तर केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला की लाईट पजेस टू टाईप्स ऑफ प्रॉपर्टीज, द पार्टिकल लाईक अँड द वेव लाईक. इज इट ओके? अँड इट इज ऑफ ड्युअल नेचर, ऑर इट हॅज इलेक्ट्रिक कंपोनंट इन इट ॲज वेल ॲज मॅग्नेटिक कंपोनंट इन इट. कोणत्याही लाईटमध्ये जेव्हा एखादी लाईट एखाद्या सोर्समधून प्रपोगेट होते तेव्हा त्या प्रपोगेटेड लाईटमध्ये स्पीड किती असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि त्या प्रपोगेट झालेल्या लाईटमध्ये ॲनालाइज केल्यानंतर आपल्याला काय कळतं की दोन कंपोनंट्स आहेत, एक इलेक्ट्रिक आणि दुसरा मॅग्नेटिक, अँड लाईट प्रपोगेट्स लाईक अ वेव.
ओके इन एनी पर्टिकुलर डायरेक्शन लाइट प्रपोगेट्स लाइक अ वेव एंड देर आर टू वेव्स द इलेक्ट्रिक एंड द मैग्नेटिक एंड बोथ दीज वेव्स आर परपेंडिकुलर टू ईच अदर परपेंडिकुलर यू अंडरस्टैंड परपेंडिकुलर दिस इज परपेंडिकुलर मीन्स वन इज गोइंग लाइक दिस एंड अदर इज गोइंग लाइक दिस आई एम लाइक आई हैव ट्राइड टू शो दैट थिंग डायग्रामेटिकली हे बघा हा जर एखादी सोर्स आहे आणि या सोर्स मधून जर ही लाईट वेव प्रपोगेट झाली आहे या डायरेक्शन मध्ये तर या प्रपोगेट झालेल्या लाईट रेचे दोन कंपोनेंट्स आहेत एक जो आपण ब्लॅकने दाखवलाय आणि दुसरा जो आपण रेडनी दाखवलाय आता हा जो बोर्ड आहे तो टू डायमेन्शनल आहे त्यामुळे इट इज नॉट पॉसिबल की आपण एक्झॅक्टली राईट अँगलमध्ये शो करू बट जस्ट लॉजिक विज्युअलाइज करा डोक्यांमध्ये की ही जी वेव आहे ती अशा प्रकारे आहे हां आणि ही जी रेडवाली आहे ती अशा प्रकारे आहे अशा ठीक आहे ना तर दिस ब्लॅक थिंग इज इलेक्ट्रिक कंपोनंट रिप्रेझेंटेड बाय ई अँड दिस रेड थिंग इज मॅग्नेटिक कंपोनंट विच इज रिप्रेझेंटेड बाय H. तर दिस इज वॉट यू कॉल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव फॉर्म डिस्टर्बन्स एनी लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव फॉर्म डिस्टर्बन्स दॅट इज प्रपोगेटेड फ्रॉम सम सोर्स अँड वेन इट इज प्रपोगेटेड ॲट अ व्हेरी हाय स्पीड दॅट इज अराउंड 3×10⁸ मीटर पर सेकंड दॅट्स वॉट आय एम ट्राइंग टू से इज इट ओके एवढं कळतंय तुम्हाला आता पुन्हा ही डेफिनेशन वाचा जास्त कळेल काय आहे कोणत्याही प्रकारची लाईट किंवा कोणत्याही प्रकारची रेडिएशन इट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव फॉर्म डिस्टर्बन्स विच इज प्रपोगेटेड फ्रॉम सम सोर्स ॲट अ स्पीड ऑफ अराउंड 3×10⁸ मीटर पर सेकंड वॉट अदर थिंग यू नीड टू अंडरस्टँड दॅट एव्हरी लाईट Because of this definition, you should understand now that every light, every kind of light, mag ti ultraviolet light asso, mag ti infrared light asso, mag ti visual, visible light jala apan manto, ti asso kiwa even anki kontya prakar cha light asso, gamma rays asso, x-rays asso, tya suddha light cha radiation che prakar ahet. Fakta evadach ahe ki visible light la apan visible ya karta manto, karan ti aplyala diste. आणि बाकी प्रकारच्या लाईट रेडिएशन्स आपल्याला दिसत नाहीत ओके पण लाईट रेडिएशन वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्या सर्व बाय नेचर कशा असतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक हॅज टू कंपोनंट्स विच आर रनिंग परपेंडिक्युलर टू इच अदर नॉट पॅरलल सी परपेंडिक्युलर पॅरलल म्हणजे हे झालं ना परपेंडिक्युलर म्हणजे हे झालं करेक्ट तर अशा असतात अशा नाही ओके नाव हे झालं तुमचं कॉन्सेप्ट कशाबद्दलचं की व्हॉट इज लाईट किंवा व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन करेक्ट आता प्रश्न असा पडतो की स्पेक्ट्रोफोटोमेट्रीमध्ये लाईटचं एवढं इम्पॉर्टन्स का बरं तर एक कॉमन गोष्ट लक्षात घ्या जी मी इथे तुम्हाला बेसिक रेफरन्स म्हणून सांगतोय की प्रत्येक कंपाऊंड प्रत्येक बायोलॉजिकल कंपाऊंड ओके हा एका विशिष्ट प्रकारची लाईट ॲब्झॉर्ब करतो ठीक आहे किंवा करू शकतो मग आपण त्या विशिष्ट प्रकारच्या लाईटला वापरून एखाद्या अननोन सॅम्पलमध्ये त्या बायोलॉजिकल कंपोनंटला क्वांटिटेटिवली किंवा क्वालिटेटिवली डिटेक्ट करू शकतो बाय युझिंग दिस टेक्नॉलॉजी ऑर टेक्निक कॉल्ड स्पेक्ट्रोफोटोमेट्री तर स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचा वापर बायोलॉजिकल फील्डमध्ये तिथे तिथे होतो जिथे जिथे आपल्याला डिटेक्शन करायचं आहे इट इज अ डिटेक्शन टेक्निक बेसिकली आणि ॲनालायझिंग टेक्निक बेसिकली जिथे आपल्याला दोन प्रकारचा ॲनालिसिस करता येतं क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह किंवा गरज असेल तर दोन्ही आता तुम्ही म्हणाल क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय तर बघा एका सिंपल उदाहरणाने मी सांगतोय
जर तुमच्याकडे मी एखादी अननोन सॅम्पल दिला, ज्यामध्ये तुम्हाला अननोन म्हणजे अननोन, ज्यामध्ये तुम्हाला माहीत नाही आहे की व्हॉट इज प्रेझेंट, आणि तुम्हाला मी सांगितलं किंवा म्हटलं की गो अँड टेल मी वेदर दिस अननोन सॅम्पल कंटेन्स ग्लुकोज ऑर नॉट, ठीक आहे ना? काय विचारलं मी तुम्हाला, प्रश्न काय दिला की तुमच्याकडे एक अननोन सॅम्पल दिला आणि तुम्हाला म्हटलं की मला सांगा की या सॅम्पलमध्ये ग्लुकोज आहे की नाही, तर मग आपण काय करणार, आपण ॲनालिसिस करणार. पण आपल्याला माहिती पाहिजे की ॲनालिसिस कसं करायचं. तर बघा, तुम्हाला एक क्ल्यू देतो आहे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो की ग्लुकोज ॲब्झॉर्ब्स लाईट ऑफ 270 नॅनोमीटर, ठीक आहे ना? कोणत्या वेवलेंथ, आता वेवलेंथ काय आहे यावर आपण येऊच, पण एक समजून घ्या जे सांगतोय ते की 270 नॅनोमीटर ही जी वेवलेंथ आहे लाईटची, ठीक आहे ना, ही ॲब्झॉर्ब करतो कोणता केमिकल, ग्लुकोज. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला की गिवन अननोन सॅम्पलमध्ये ग्लुकोज आहे की नाही हे माहीत करून आणा. हिंट काय दिली की ग्लुकोज जो आहे तो 270 नॅनोमीटरची लाईट ॲब्झॉर्ब करतो, ही हिंट दिली. आता तुम्ही काय कराल, तुम्ही स्पेक्ट्रोफोटोमीटर हा इन्स्ट्रुमेंट वापरून एक विशिष्ट प्रकारची लाईट रेडिएशन सेट कराल, किती वेवलेंथची, 270 नॅनोमीटरची. आणि जर त्या सॅम्पलमध्ये ग्लुकोज असेल तर ही जी लाईट वेवलेंथ तुम्ही सेट केलेली आहे ती ॲब्झॉर्ब होईल, आणि ग्लुकोज नसेल तर नाही होणार ॲब्झॉर्ब. म्हणजे जेणेकरून ते इन्स्ट्रुमेंट तुम्हाला एका विशिष्ट प्रकारची रीडिंग दाखवेल, ॲब्झॉर्ब झाला तर वेगळी, ॲब्झॉर्ब नाही झाला तर वेगळी. यावरून तुम्हाला कळेल की त्या गिवन अननोन सॅम्पलमध्ये ग्लुकोज आहे किंवा नाही, जे तुम्ही बघून नाही सांगू शकत. म्हणजे या इन्स्ट्रुमेंटनी तुम्हाला त्या विशिष्ट अननोन सोल्युशनमध्ये एखादा विशिष्ट केमिकल आहे की नाही हे सांगण्यास मदत केली, आहे की नाही हे सांगण्यास मदत केली. याला म्हणतात क्वालिटेटिव ॲनालिसिस, क्वालिटेटिव टू चेक द क्वालिटी. आता ग्लुकोज आहे हे आपल्याला माहीत आहे, पण किती प्रमाणात आहे, पर एम एल किती एम जी किंवा किती ग्राम आहे, हे जर माहिती करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा स्पेक्ट्रोफोटोमीटर आपली हेल्प करतो, किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्री ही टेक्निक वापरून आपण हे सुद्धा करू शकतो की एखाद्या सॅम्पलमध्ये किती प्रमाणात कोणतं केमिकल आहे हे सुद्धा आपण माहिती करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे स्पेक्ट्रोफोटोमेट्री ही टेक्निक वापरून एखाद्या केमिकलची क्वांटिटी एखाद्या सॅम्पलमध्ये किती आहे हे माहीत करून घेण्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव ॲनालिसिस. तर अशा प्रकारे बघा, दोन प्रकारचे ॲनालिसिस आहेत जे आपण स्पेक्ट्रोफोटोमीटर किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्रीची टेक्निक वापरून भविष्यात कॅरी आउट करू शकतो, क्वांटिटेटिव आणि क्वालिटेटिव. आणि याचं कारण फक्त एकच की प्रत्येक, जवळपास प्रत्येक बायोलॉजिकल कंपोनंट, बायोलॉजी डिफरंट बायोकेमिकल्स, मग ते प्रोटीन्स असो, न्यूक्लिक ॲसिड्स असो, कार्बोहायड्रेट्स असो, तुमचं आत्ता सांगितल्याप्रमाणे ग्लुकोज वन ऑफ द कार्बोहायड्रेटच आहे, राईट, किंवा पिगमेंट्स असो किंवा इलेक्ट्रॉन कॅरियर्स असो, हे वेगवेगळे जे बायोलॉजिकल कंपोनंट्स आहेत ते वेगवेगळ्या वेवलेंथ ऑफ लाईटला स्पेसिफिकली ॲब्झॉर्ब करतात, आणि म्हणून त्या वेवलेंथची लाईट वापरून आपण त्या बायोलॉजिकल कंपोनंटला क्वालिटेटिवली किंवा क्वांटिटेटिवली काय करू शकतो, चेक करू शकतो, ॲनालाइज करू शकतो. कोणती टेक्निक वापरून? स्पेक्ट्रोफोटोमेट्री. तर म्हणूनच आपण या टेक्निकबद्दलच्या डिटेल्स शिकून घेत आहोत, बघत आहोत. तर तुम्हाला सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट मी जो आत्ता समजावून सांगितला तो हा की जर तुम्ही कोणत्याही प्रकारची लाईट बद्दल जर विचार केला तर एव्हरी काइंड ऑफ लाईट ऑर रेडिएशन इज बेसिकली अ वेव फॉर्म डिस्टर्बन्स ऑफ विच टाईप, इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईप, बिकॉज इट हॅज टू कंपोनंट्स रनिंग परपेंडिक्युलर टू इच अदर, वन इज द इलेक्ट्रिक कंपोनंट अँड अदर इज द मॅग्नेटिक कंपोनंट, इज इट ओके? इट इज शोन लाईक दिस, ओके? ही एक सिंगल वेव आहे जी या डायरेक्शनमध्ये प्रपोगेट झाली आहे, याला आपण म्हणतो
प्लेन पोलराइज्ड लाइट, पीपी एल, दैट इज प्लेन पोलराइज्ड लाइट। आता ही सिंगल प्लेन पोलराइज्ड लाइट आहे कारण आपल्याला फक्त शो करायचं आहे। समजा हा माझ्यावरती जो लागलेला ट्यूबलाइट आहे किंवा एखादी बल्ब आहे त्याला जेव्हा आपण ऑन करतो ना तेव्हा त्यातून खूप सारे काय निघतात, प्लेन पोलराइज्ड लाइट्स, जे एखाद्या विशिष्ट डायरेक्शन मध्ये काय होतात, प्रपोगेट होतात। तर त्यापैकी प्रपोगेट होणारा प्रत्येक प्लेन पोलराइज्ड लाइट हा काय असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवफॉर्म डिस्टर्बन्स ऑर सेट ऑफ फोटॉन्स। तुम्हाला माहिती असेल कदाचित की लाइट कन्सिस्ट ऑफ एनर्जी पॅकेट्स कॉल्ड फोटॉन्स, ओके। आणि ते कोणत्या स्पीडनी प्रपोगेट होत असतात, लाईटच्या स्पीडनी, म्हणजेच 3×10⁸ मीटर पर सेकंड या स्पीडनी प्रपोगेट होतात, ओके। कशा प्रकारे प्रपोगेट होतात, या प्रकारे, परपेंडिक्युलर टू इच अदर, इज इट ओके। आता इथे आपण एक गोष्ट लिहिली आहे 270 नॅनोमीटर, ही काय आहे, वेवलेंथ, ठीक आहे। आता तुम्हाला जर फर्स्ट इयरचं मायक्रोस्कोपी आठवत असेल तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल रिझॉल्विंग पॉवर, आठवत आहे का? आता मी इथे फीडबॅक घेऊ शकत नाही पण मी असं गृहित धरतो की तुम्हाला आठवत आहे की व्हॉट इज रिझॉल्विंग पॉवर। इट इज अन ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश ऑर डिफरन्शिएट बिटवीन टू ऑब्जेक्ट्स विच आर प्लेस्ड ॲट लीस्ट पॉसिबल डिस्टन्स, ओके। ॲबिलिटी ऑफ मायक्रोस्कोप टू डिफरन्शिएट बिटवीन टू ऑब्जेक्ट्स ऑर टू पॉइंट्स विच आर प्लेस्ड ॲट द लीस्ट पॉसिबल डिस्टन्स, यालाच आपण म्हणतो रिझॉल्विंग पॉवर। आणि तुम्हाला आठवत असेल चांगल्यानेच की रिझॉल्विंग पॉवर मायक्रोस्कोपची जी आहे ती येणाऱ्या लाईट सोर्समधून येणाऱ्या लाईटच्या वेवलेंथवर डिपेंड करते। जेवढी वेवलेंथ कमी असते ना येणाऱ्या लाईटची तेवढी त्या मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर जास्त असते, म्हणजे ती जास्त जवळ ठेवलेल्या ऑब्जेक्ट्सना सुद्धा वेगळं करून दाखवू शकते। हा कॉन्सेप्ट आहे। तेव्हा सुद्धा आपण वेवलेंथ या टॉपिकला डिस्क्राइब केलं होतं, आता आपण त्याला टेक्निकली डिस्क्राइब करूया। हे बघा, आत्ता एक डायग्राम काढली होती आपण, मी ती थोडी छोट्या प्रमाणात काढतो इथे। ठीक आहे ना, हा आहे मॅग्नेटिक कंपोनंट, हा आहे इलेक्ट्रिक कंपोनंट। कन्फ्युजन टाळण्यासाठी मी तुम्हाला फक्त एकच वेव दाखवतोय, ऍक्च्युअली इथे दोन राहतील परपेंडिक्युलर टू इच अदर। तर आता वेवलेंथ म्हणजे काय, तर सर्वात आधी लक्षात घ्या की वेवलेंथ हा जो शब्द आहे, ही जी टर्म आहे ती कुणाला अप्लाय होते, रेडिएशनला। एव्हरी लाईट रेडिएशन हॅज गॉट इट्स ओन वेवलेंथ, गेटिंग नाऊ। यू शुड अंडरस्टँड व्हॉट इज वेवलेंथ ॲज अ थिंग, व्हॉट यू शुड अंडरस्टँड व्हॉट इज वेवलेंथ। सो जस्ट read the definition, then I am going to describe it, okay. The distance covered by one complete wave of, one complete wave manje konti wave, electro मॅग्नेटिक वेव ऑफ एनी लाईट रेडिएशन, ओके। और यालाच आपण कसं डिस्क्राइब करू शकतो, डिस्टन्स कवर्ड बाय एनी इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव फॉर वन कंप्लीट सायकल, ओके, इज कॉल्ड ॲज
वेवलेंथ, आता तुम्हाला वाचून किती कळेल आय एम नॉट श्योर अबाउट इट, बट जे सांगतोय त्याच्याने नक्कीच कळेल. काय लिहिलं इथे, एकदा पहिले शांत डोक्याने आणि फोकस माइंडने वाचा. द डिस्टन्स कवर्ड बाय वन कम्प्लीट वेव ऑफ अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, ऑर डिस्टन्स कवर्ड बाय एनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव फॉर वन कम्प्लीट सायकल इज कॉल्ड वेवलेंथ. आता बघा, इथे जर तुम्ही बघाल तर एक कम्प्लीट वेव म्हणजे एवढं डिस्टन्स, याला म्हणतात क्रेस्ट, याला म्हणतात ट्रग, म्हणजे जी उंचवटा असतो ना एलिव्हेटेड, याला म्हणतात क्रेस्ट आणि याला म्हणतात ट्रग. ट्रग वन क्रेस्ट अँड वन ट्रग ओके मिळून काय बनते, एक वेव किंवा एक सायकल. एवढं लक्षात आलं ओके. म्हणजे आता याच्या समोर जर आपण काढली तर ही दुसरी, दिस इज वन दिस इज टू, असं कळलं. आता तर बघा, आता डेफिनेशन बघा की या एका वेव्हसाठी, ठीक आहे ना, जेवढं डिस्टन्स कव्हर होईल, जेवढं डिस्टन्स लागेल त्या डिस्टन्सला, किंवा एक सायकल म्हणजे एक क्रस्ट आणि एक ट्रक पूर्ण करण्यासाठी, एक सायकल पूर्ण करण्यासाठी कव्हर झालेलं डिस्टन्स म्हणजेच काय, एखाद्या लाईट किंवा एखाद्या रेडिएशनची वेवलेंथ. आता कंपॅरेटिव्ह मॅनरमध्ये लक्षात घ्या मी काय सांगतोय. समजा ही एक वेव आहे, ही सुद्धा एक वेव आहे आणि ही सुद्धा एक वेव आहे, है ना, ही ए ही बी आणि ही सी, या तिघांमध्ये कंपॅरिझन करा. वेव तर तिघातही आहेत, परंतु या पहिल्या केसमध्ये डिस्टन्स जास्त आहे, त्यापेक्षा थोडं कमी बीचं आहे, त्यापेक्षा आणखी कमी सीचं आहे, बरोबर. लाईट तर तिन्ही आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तर तिन्ही आहेत, परंतु जे डिस्टन्स कवर्ड फॉर वन कम्प्लीट सायकल आहे ते ए साठी कसं आहे जास्त आहे बी पेक्षा, बी साठी कसं आहे जास्त आहे सी पेक्षा. मग आता कन्क्ल्युजन काय निघतं, की वेवलेंथ ऑफ लाईट सी इज लेस दॅन बी अँड बी इज लेस दॅन ए. एची वेवलेंथ सगळ्यात जास्त, बीची त्याच्यापेक्षा कमी, सीची आणखी कमी. म्हणजेच काय, कॉन्सेप्ट काय, की एका कम्प्लीट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हसाठी जेवढं डिस्टन्स कव्हर होतं त्यालाच आपण काय म्हणतो, त्या पर्टिक्युलर लाईट रेडिएशनची वेवलेंथ, करेक्ट. आणि जर हे डिस्टन्स आहे तर मग याला कशामध्ये मोजणार आपण, डिस्टन्सच्या सिम्बलमध्ये, बरोबर ना. मग आता तुम्हाला जर चंद्रपूर ते नागपूरचं डिस्टन्स मोजायचं असेल तर तुम्ही युजुअली कोणतं युनिट वापरता, किलोमीटर, बरोबर. का बरं किलोमीटर हा युनिट वापरतो आपण, कारण डिस्टन्स जास्त आहे, है ना. इथे किलोमीटर वापरून वापरता येईल, पण वापरणे योग्य आहे का, नाही. आपल्याला डिस्टन्स म्हणजे, तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही किलोग्राम हा युनिट नाही वापरणार ना, आपण ग्राम वापरू, कारण सोनं कमी प्रमाणात घेतलं जातं. पण तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर आपण, कांदे घ्यायचे असेल, बटाटे घ्यायचे असेल तर आपण किलोमध्ये मोजणार, ही साधी खूपच कॉमन गोष्ट आहे, बरोबर ना. मग त्याचप्रकारे इथंसुद्धा कॉन्सेप्ट लावा की इथे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स जरी असेल तरी फार छोटं डिस्टन्स आहे, म्हणूनच जे लिहितोय ते वाचा प्रॉपरली कळेल. वेवलेंथ ऑफ अ पर्टिक्युलर लाईट इज युजुअली measured in
आयदर नैनोमीटर विच इज 10^-9 मीटर और एमस्ट्रॉन्ग विच इज 10^-10 मीटर। ठीक है ना, माइनस साइन का इंडिकेट करते कि हे मीटर पेक्षा 9 पट लहान है आणि हे 10 पट, कळते ना। प्लस असता तर मोठं असतं, माइनस म्हणजे लहान आहे। तर नॅनोमीटर्स किंवा एमस्ट्रॉंग्स या डिस्टन्सच्या युनिट्स मध्ये, डिस्टन्स युनिट तर खूप आहे ना, किलोमीटर, सेंटीमीटर, मीटर, मिलीमीटर, है ना, मायक्रोमीटर। तर मग युजुअली जे युनिट कशाला मोजण्यासाठी यूज केल्या जातं, वेवलेंथला मोजण्यासाठी यूज केल्या जातं, किंवा वेवलेंथ जनरली कोणत्या युनिटमध्ये एक्सप्रेस्ड असते, नॅनोमीटर किंवा एमस्ट्रॉंग। जसं आपण आत्ता दिलं होतं 270 नॅनोमीटर, जर याला एमस्ट्रॉंग मध्ये लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार, आपण लिहिणार इथे 2700 एमस्ट्रॉंग, कारण 10 चा फरक आहे तर 10 पटीने वाढेल। एमस्ट्रॉंग हा 10 पटीने लहान आहे ना नॅनोमीटर पेक्षा, म्हणून नॅनोमीटरचं जर एमस्ट्रॉंग मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टीप्लाय बाय 10 करावं लागेल, है ना। जर याला एमस्ट्रॉंगला नॅनोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डिवाइड बाय 10 करावं लागेल, म्हणजे 2700 डिवाइड बाय 10 काय येणार, 270 मल्टिप्लाइड बाय 10 येणार 2700 अशा प्रकारे। पण जनरली तुम्हाला हे दोन युनिट्स दिसतील जेव्हा केव्हा वेवलेंथ लिहिलेली असेल, नॅनोमीटर मध्ये किंवा एमस्ट्रॉंग मध्ये। इज इट ओके, हे लक्षात ठेवायचं। आणि वेवलेंथची डेफिनेशन जी याआधी लिहिली पण आहे, तुम्ही व्हिडिओ टाकणार तर मागे करून पुन्हा बघू शकता इफ यू वॉन्ट। आता तिसरी गोष्ट वेवलेंथ बद्दल, की त्याला डिनोट कसं करायचं, असं सी, वेवलेंथ इज ऑलवेज shown or written as symbol lambda। वेवलेंथ कोणत्याही लाईटची असो, ती किती सुद्धा असो, कितीही नॅनोमीटर किंवा एमस्ट्रॉंग असो, ती नेहमी कोणत्या लेटरनी शो केल्या जाते, लॅम्बडा। इज इट ओके, तर वेवलेंथ बद्दल किंवा लाईटच्या वेवलेंथबद्दल तुम्ही इथे 3 गोष्टी शिकलात मुख्यत्वे। पहिली डेफिनेशन, दॅट वेवलेंथ इज अ डिस्टन्स कवर्ड बाय वन कम्प्लीट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऑफ एनी लाईट अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, है ना, ती कमी जास्त नक्कीच असते। दुसरी, कोणत्याही लाईटची वेवलेंथ युजुअली नॅनोमीटर किंवा अँस्ट्रॉंगमध्ये मोजतात। आणि तिसरी, ती नेहमी लॅम्बडा या सिम्बलनी डिनोट केल्या जाते। तर आपला जो टॉपिक आहे, कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, तो अजून पूर्ण झालेला नाही, परंतु हा व्हिडिओ अति लांब मी करू शकत नाही, देर आर कन्स्ट्रेंट्स, ओके, सम टेक्निकल कन्स्ट्रेंट्स, बिकॉज ऑफ दिस वी आर स्टॉपिंग दिस डिस्कशन हियर। नेक्स्ट टाइम वी मीट वी विल बी कंटिन्यूइंग विद द डिस्कशन ऑफ दिस सेम टॉपिक, कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, जिथे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या काही आणखी प्रॉपर्टीज, ओके, ज्या आहेत त्या डिस्कस करू, ओके। सध्यापर्यंत जे आज आपण बघितलं ते प्रॉपरली लक्षात ठेवा, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय आहे, वेवलेंथ काय आहे, स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचा कॉन्सेप्ट काय आहे, तो कशासाठी वापरतात, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत, ओके। जस्ट अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स प्रॉपरली, ओके, अँड इन नेक्स्ट क्लास वेन वी मीट वी विल बी डिस्कसिंग द रिमेनिंग ॲस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन। इज इट ओके? सो दॅट्स इट फॉर दिस क्लास, थँक्यू।